पुणे येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आलिशान मोटारीला मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी ते भीषण अपघात होऊन या अपघातात मागच्या सीटवर बसलेला इंदोर मध्य प्रदेश येथील 57 वर्षीय मनीष कुमावत हा युवक जागीच ठार होण्याची घटना आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. तर या कारमध्ये असलेली मेगा कारवा राहणार पुणे ही महिला जखमी झाली असून तिच्या दोन्ही हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या कारचा चालक शशांक दुबे याने सीट बेल्ट लावल्याने या अपघातातून आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. याबाबत चालक शशांक दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश इंदोर येथील मनीष कुमावत व पुणे येथील मेगा कारवा हे दोघे हुंडाई ओरा कारने गोवा येथील सलून व्यावसायिकांना भेटण्यासाठी जात होते. कळंगूट गोवा येथील सलून व्यावसायिकांकडे ते आज सायंकाळी जाणार होते. शशांक हा गाडी चालवत होता तर मनीष कुमावत हा मागच्या सीटवर बसला होता. त्याने सीट बेल्ट लावला नसल्याचेही दुबे यांनी सांगितले. दरम्यान बांदा सटमटवाडी येथे ही कार आली असता अचानक समोर दुचाकी दुभाजा ओलांडून जात होती. त्यामुळे या दुचाकीला वाचवण्यासाठी कार चालकाने प्रयत्न केला असता कारवरील नियंत्रण सुटले. ही कार दुभाजकाच्या कटडवर आदळली. कारचा वेग जास्त असल्याने या कारने विरुद्ध बाजूच्या दिशेने जोरदार पलटी मारली. त्यामुळे मागच्या बाजूला बसलेला मनीष मागची काच फुटून त्यातून वर उडून रस्त्यावर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेत रस्त्यावर पडलेल्या मनीषला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. तर मेगा कारवा यांनी सीट बेल्ट लावल्यामुळे त्या कारमध्ये अडकल्या. त्यांच्या हाताने गंभीर दुखापत झाली आहे तर डोक्याच्या वरच्या बाजूला दुखापत झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर जगदीश पाटील डॉक्टर पटवर्धन यांनी त्यांच्यावर उपचार केले. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. याबाबत बांदा पोलिसांना माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे उपनिरीक्षक समीर भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जात पंचनामा केला.